असल्याने त्यांनी मांडली मंत्री. सभापती महोदय, या उत्तरात पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मुख्य मागणी होती. सभापती महोदय, मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही पोलीस पाटलांचा मोर्चा मुंबईमध्ये आला असताना त्यावेळेस 289 अन्वय मुद्दा उपस्थित केला, त्याच्यानंतर सभापती महोदय त्याची लक्षवेधी झाली आणि राज्य सरकारच्या वतीने सांगितलं की याबाबत आम्ही एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर पोलिसांच्या मानधनामध्ये वाट केली जाईल. पण उत्तरामध्ये सभापती महोदय, समिती एक क्षेत्र योजना अहवाल कशी सभापती महोदय एकूण टाळाटाळ करण्यासाठी उत्तर देत आहे हेही या ठिकाणी समोर आलंय. महागाई वाढत आहे त्यामुळे पोलीस पाटलांच्या मानधन वाढीचा निर्णय तातडीने घेण्यास कुठलीही अडचण असायचं सभापती महोदय काही कारण नाही. उत्तरात पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्या मागण्यासंदर्भात एक क्षेत्र योजना तयार करण्याबाबत मुख्य सचिव वित्त यांच्या समितीने अहवाल सादर केल्याचे म्हटले आहे. सभापती महोदय, तो शासनाच्या विचाराधीन असल्याचे सभापती उत्तरात सांगितलंय. मार्च 2018 अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय गृहराज्यमंत्री यांनी या समितीचा अहवाल 2 महिन्याच्या आत प्राप्त केल्यानंतर 1 महिन्याच्या आत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. सचिवांचा अहवाल प्राप्त झाल्याचे उत्तरात म्हटले आहे, तो केव्हा प्राप्त झाला आणि मंत्र्यांनी उत्तर दिल्याप्रमाणे 1 महिन्यात त्यावर निर्णय घेण्यात येईल का? आणि सभापती महोदय, एकूणच उत्तरामध्ये आशा वर्कर्स असल्यामुळं पोलीस पाटलांचं मानधनात वाढ होईल का नाही, आता अशी शंका या उत्तरामुळे निर्माण झाली आहे. तर या 93 सूचनेच्याद्वारे माझं स्पेसिफिक सभापती महोदय सरकारला विचारणं आहे की पोलीस पाटलांचं मानधन आपल्याकडे अहवाल आलाय, 1 महिन्याच्या आत पोलीस पाटलांचं मानधन आपण वाढवणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी पोलीस पाटलांच्या मानधनाबद्दलची त्रांडी उपस्थित केलेल्या सभापती महोदय, ही गोष्ट सत्य आहे की मागे गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सभापती महोदय, आणि हा ज्या समितीचा अहवाल यायचा होता तो अहवाल सुद्धा प्राप्त झालेला आहे सभापती महोदय. ही सभापती महोदय, विरोधी पक्षनेत्याने हे सुद्धा म्हटलेलं आहे की पोलीस पाटलांच्या सोबत अंगणवाडी सेविका वगैरे आशा वर्कर हे तुम्ही घातलेत सभापती महोदय, आणि म्हणून याच्यात त्यांचं होईल का नाही सभापती महोदय, तर मी आश्वस्त करतो सभापती महोदय 1 महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय घेतला जाईल. त्या अहवालामध्ये ज्या काही शिफारसी असतील सभापती महोदय, त्या शिफारसीशी अनुरूप सकारात्मक ह्याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ सभापती महोदय. आजच सांगलं तरी नाही की किती काय कसं, पण निश्चितपणे 1 महिन्याच्या आतमध्ये याच्यामध्ये आपण निर्णय घेऊ सभापती. पोलीस पाटील हा समाजातला एक महत्वाचा घटक असल्यामुळे विरोधी पक्ष नेत्याने या ठिकाणची भूमिका मांडणे आपण सकारात्मक असं म्हणता, पण गेले अनेक वर्ष हेच उत्तर सरकारच्याकडनं सातत्याने येतात. प्रत्यक्षातपणाने पोलीस पाटलांना न्याय देण्याच्या दृष्टीकडून सरकारकडून निर्णय घेतले गेले नाहीत. आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांना त्या कालावधीमध्ये काही निर्णय घेता आले. आमची हीच विनंती आहे की एक तर त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून का होईना, पण सामान घ्यावं, त्यांची वेतन श्रेणी सुद्धा नक्की करावी, आणि जो निर्णय धोरणात्मक या पोलीस पाटलांच्या वतीमध्ये आपण घेणार आहात त्याचा कालबाह्य कार्यक्रम सभापती महोदय सभागृहामध्ये या ठिकाणी मंत्री महोदय जाहीर करतील. चार साठी आलेत सभापती महोदय. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा तटकरे साहेब तेच विचारलं होतं सभापती महोदय की यामध्ये करायचं आहे म्हणूनच आपण सभापती महोदय त्या पद्धतीनं तसे निर्णय घेतले गेले, समिती तयार केली, त्यांचा अहवाल सुद्धा आला, मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सुद्धा सांगितलं होतं सभापती महोदय, आणि या बाबतीत महसूल आणि वन विभागाचा त्यांचा जो काही अहवाल आहे तो मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सादर सुद्धा झालेला सभापती. असं आहे की त्या सगळ्या गोष्टी होत 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 सभापती महोदय आता मागच्या महिन्यातच त्यांचा अहवाल आला, पण तरी 1 महिन्याच्या आतमध्ये मी आधी पण सांगितलं की ह्यावरती निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतला. आता वित्तीय सचिवांनी सभापती महोदय या अहवालामध्ये सांगितलंय की एकत्रित पोलीस पाटलांचा, आशा वर्कर्सचा आणि अंगणवाडी सेविकांचा मधल्या काळामध्ये सभापती महोदय अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलंय, मग त्याच पद्धतीने पोलीस पाटलांचा सुद्धा निर्णय आपण 1 महिन्यामध्ये घ्यावा. भले वित्त सचिवांनी त्या बाबतीमध्ये काही सूचना जरी केल्या असतील तर त्या बाबतीत राज्य सरकारने आशा वर्कर्सचा आणि अंगणवाडी सेविकांचा हा विषय काही अडचणी येत असल्या तरी पण पोलीस पाटलांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये आपण
एक महिन्याच्या आत भले किती वाढवायचा हा विषय राज्य सरकारचा आहे, तो निर्णय राज्य सरकारने घ्यावा, पण मानधन एक महिन्याच्या आत वाढणार का याच स्पेसिफिक उत्तर सभापती महोदय सदनात पाहिजे. ठीक आहे. सभापती महोदय, त्यांचं जी काही सूचना आलेली आहे सभापती महोदय आणि त्यांच्या प्रश्नाला मी आधी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की हा अहवाल प्राप्त झालेला आहे सभापती महोदय, मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ती नस्ती सादर झालेली आहे आणि एक महिना आपण बोललेला आहे, मी पण आधी सांगितलं लवकरात लवकर, त्याच्या आधी झालं त्याच्या आधी पण करू. ठीक आहे. किरण पावसकर साहेब तुमचं आहे 93 क्रमांक साहेब. सूचना क्रमांक 12 दोनच आहे, 3 आहेत साहेब फक्त. सभापती महोदय वितरित केले प्रमुख. सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेचा एक अजब कारभार मला सदनासमोर आणायचा आहे. मुंबईमध्ये आपण मी विचारलेल्या प्रश्नामध्ये की मुंबईमध्ये असलेल्या झाडांच्या आणि झाडं कोसळून झालेले मृत्यू, म्हणजे एक अजीब घटना अशी आहे की 22 जुलै 2017 पासनं माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला गेले असताना नारळाचा झाड त्यांच्यावर कोसळलं, मृत्यू झाला. एक किशोर पवार म्हणून आहेत 22 जुलैला त्यांचा मृत्यू झाला. 7 डिसेंबरला घोडेस्वार